तस्मै गणेशाय ब्रह्म विद्या प्रदायिने यस्यागस्त्याय ते नाम विघ्नसागर शूषिणे ध्याये स्थिरेण चित्तेन गणेशं सर्वसिद्धिदं बुद्धिप्रकाशकं पूर्णं योगिनां हृदि संस्थितं स्वानन्देशं गणेशानं महावाक्यस्वरूपिणं तत्त्वमस्य प्रतिधरं सिद्धिबुद्धियुतं भजे। जय गजान। भगवान गणेशांच्या दिव्य लीलांना आपल्या समोर सांगणाऱ्या गणेश प्राणाचं चिंतन आपण करतोय। वेगवेगळ्या कथांच्या माध्यमातून गणपत्य भूमिका आपण समजून घेतोय। त्या कथांमध्ये आपल्या समोर शूरसेन राजाची कथा आली, त्या शूरसेनाच्या समोर येऊन पोहोचले आहे भगवान इंद्रांच्या विमानाची कथा आली, महर्षी भृशुंडींच्या दर्शनाला ते चालले होते या निमित्ताने महर्षी भृशुंडींची कथा आपल्या समोर आली, राजाच्या समोर येऊन पडलेलं ते विमान आता उडणार कसं हा प्रश्न राजाच्या समोर आला, इंद्रांच्याही समोर आहे। इंद्रांनी उपाय सांगितला, तुझ्या राज्यात चतुर्थी करणारा जर कोणी असेल तर त्याच्या चतुर्थी व्रताचं पुण्य आम्हाला प्रदान कर, त्या पुण्याच्या भरोशावर आमचं विमान उडेल। राजासाठी आश्चर्याचा भाग होता, कारण राजानी चतुर्थी व्रत हा शब्दच पहिल्यांदा ऐकलेला होता। राजा म्हणाला, म्हणजे काय असतं, कसं हे व्रत निर्माण झालं, कसं हे व्रत आम्हाला समजून घेता येईल। देवराज इंद्र त्याला व्रत सांगू लागले। व्रताच्या कथा शांतपणे समजून घ्या। एक राजा होता कृतवीर्य नावाचा, या कृतवीर्य नावाच्या राजाला वार्धक्य येऊन पोहोचलं तरी संतती नव्हती। राजा दुःखी आहे। कशाकरता दुःखी आहे, कारण आपल्याकडे लक्षात घ्या दोन गोष्टी सांगितल्या संततीच्या निमित्ताने। एक, संतती नसली तर स्त्री दुःखी असते, तर तिचा संबंध पूर्णत्वाशी येतो। आपल्याकडे लावलेला आहे संस्कृतीने, माता झाल्याशिवाय स्त्रीच्या जीवनाला पूर्णत्व नाही, ही एक संकल्पना आहे। पित्याच्या बाबतीत वेगळा विषय आहे। पित्याकडचा विषय आपल्या डोक्यात येतो की जर संतती नसेल तर पुढे जाऊन तू परंपरा चालवणार कोण, वंश चालवणार कोण, ही भूमिका त्याच्या अर्थ आहे। वंश चालवण्याचा अर्थ केवळ संतती उत्पत्तीचा विषय नाहीये, माझ्या घराण्याच्या परंपरा, माझ्या घराण्याच्या रीती, माझ्या घराण्यात चालत असलेली साधना, ते सगळं पुढे चालवणे हा भाव त्याच्या अर्थ आहे। म्हणून तो दुःखी होता। स्वाभाविक हाच दुःखी होता असं नाही, स्वर्गामध्ये याचे पितर दुःखी होते, कारण देवर्षी नारदांनी त्यांना जाऊन सांगितलं आणि म्हणजे तो कृतवीर्य म्हातारा व्हायला आलाय, त्याला संतती नाही, उद्या तो जर मेला तर तुम्हाला कोण सगळं तर्पण करेल, तुम्हाला जल कोण प्रदान करेल, तुम्हाला श्राद्धामध्ये पिंड कोण अर्पण करतील। स्वाभाविक ते पितरही दुःखी झाले। सगळ्यांनी उपाय काय शोधायचा, सगळे पितर भगवान ब्रह्मदेवांकडे गेले आणि भगवान ब्रह्मदेवांना विनंती केली। ब्रह्मदेवांनी सांगितलं, तुमच्या राज्यात चतुर्थी व्रत खंडित झालेलं आहे, त्या पापातून तुमच्यावर ही वेळ येऊन पोहोचलेली आहे, चतुर्थीचं व्रत सुरू करा, तुमच्या मुलाला निश्चितपणे संतती होईल। ब्रह्मदेवांनी ते सगळं व्रत सांगितलं आणि ते सगळं व्रत कृतवीर्याच्या पितरांनी स्वप्नात येऊन कृतवीर्याला सांगितलं, इत्यादी कथा आपल्याला इंद्र सांगतायत। पुढचा भाग येणार आहे कथा पुढे वेगळ्या पद्धतीने। ते सांगत असताना स्वाभाविक शूरसेनाने विचारलं, अहो हे तर व्रतही मला माहीत नाही, ठीक आहे मी ही कोणाकडून समजून, पण किमान या व्रतात काय केलं पाहिजे आणि ते किमान काय केलं पाहिजे हे सांगताना देवराज इंद्रांनी ती गोष्ट सांगितली जी तुमच्या माझ्या कामाची आहे। देवराज इंद्र म्हणतात, त्या दिवशी मोरयाची वेगवेगळ्या पद्धतीने उपासना केली पाहिजे, गणेश अर्चन केलं पाहिजे, काहीच नाही जमलं, निदान शेंदूर लावून शमी मंदार दुर्वा व्हायला पाहिजे, नाही शमी मिळाली निदान मंदार व्हायला पाहिजे, नाही मंदार मिळाला निदान दोन दुर्वा व्हायला पाहिजे, कमीत कमी इतकं तरी, आता आणखीन काय खाली आणणार। दोन दुर्वा आणून मोरयाला वाहता येत नाही अशी अवस्था असू शकत नाही, मोरयाला किमान दोन दुर्वा समर्पित कराव्यात। राजाला हे नवीन होतं, दुर्वा म्हणजे काय तेही माहीत नव्हतं, कारण गणेश उपासनात राज्यात नव्हते, दुर्वेचं महत्व माहीत नव्हतं। राजांनी स्वाभाविक विचारलं, महाराज हे दुर्वा काय आहे ते सांगा, या दुर्वेचं एवढं महत्व काय सांगा। राजांनी राजाला समजावून सांगण्याच्या निमित्ताने देवराज इंद्रांनी एक वेगळी कथा सांगायला सुरुवात केली। देवराज इंद्र सांगतात, दक्षिण देशामध्ये एक जाम नावाचं नगर होतं, तिथे एक मधुसूदन नावाचा ब्राह्मण राहत होता, तो भिक्षेकरता इकडे तिकडे फिरत होता, एका घरी जाऊन पोहोचला। घरामध्ये सुलभ नावाचा ब्राह्मण आहे, त्याच्या घरी हा भिक्षा मागायकरता गेला। सुभद्रा नावाची त्याची पत्नी होती, हे सुलभ सुभद्रा दाम्पत्य सुखानी संसार करत होतं। हा मधुसूदन येऊन पोहोचला, भिक्षा मागण्यासाठी आला,
कमालीचा गरीब होता. कमालीचा म्हणजे किती, अंगावर कपडे सुद्धा नव्हते अशी अवस्था होती. त्याची ती अवस्था पाहिली आणि सुलभाला मोठं आश्चर्य वाटलं आणि सुलभ जोरात हसला. काही कारण नव्हतं खरं, कोणाचा असा अपमान करूही नये, पण सहज त्याच्या तोंडातून हास्य निघालं. मधुसूदनाला आला राग. आता वास्तविकेच्या जो काही नव्हतं ही वस्तुस्थिती होती, पण त्या दिगंबर अवस्थेला हसला आणि म्हणून याला राग आला. याने सांगितलं तू दिगंबर अवस्थेला माझ्या हसतो, आयुष्यभर बिना कपड्याची फिरायची वेळ तुझ्यावर येईल, तू पुढच्या जन्मी बैल हो. त्याने त्याला शाप दिला. तो शाप दिल्यानंतर तो शाप ऐकला याच्या बायकोनी, ती सुभद्रा नेमकी तेवढ्या वेळात बाहेर आली. ती म्हणते असा कसा माझ्या नवऱ्याला शाप देतो, गाढव आहेस तू, मूर्खासारखा शाप देतो, पुढच्या जन्मी तू गाढव हो. तिने याला शाप दिला, याच्यावर याने पुन्हा तिला शाप दिला की तू पुढच्या जन्मी चांडाळी होशील. भाव त्यातले समजून घ्या. कोणत्या पद्धतीचे कामं आपण करतो त्याच्यानुसार आपल्याला ते शाप मिळालेले आहेत. बैलासारखा समोरच्याची परिस्थिती न समजून घेता हसला म्हणून बिना कपड्याचा बैल हो, हे वाक्य त्यातलं महत्वाचं आहे. गाढवासारखा शाप दिला म्हणून पुढच्या जन्मी गाढव हो, हा शाप त्याच्यात महत्वाचा आहे. दारात आलेले याचकाशी विचित्र वागली म्हणून चांडाळी हो, हा शाप महत्वाचा आहे. हे वागू नये एवढं सहज महत्वाचं सांगायचंय. पुढच्या जन्माचा विचार जाऊ द्या, पण कथा मात्र पुढच्या जन्माचा हिशोब सांगते. हे पुढच्या जन्मात तिघ जण झाले अशा पद्धतीचे. कुठं फिरत होते, एका गावात फिरत होते. एक गणेश मंदिर होतं पडकं, त्या मंदिरात मध्ये सगळे राहत होते, म्हणजे आजूबाजूला बैल आणि गाढव राहत होता. ती चांडाळी त्या मंदिरात राहत होती, ती तिथं जाऊन पोहोचली. एक दिवस प्रचंड थंडी आहे, त्या चांडाळीला भयंकर थंडी वाजायला लागली म्हणून तिने शेकोटी पेटवायचं ठरवलं. आता मंदिर जवळ आहे, मंदिराच्या जवळ शेकोटी पेटवायला काय असणार, त्याचं उत्तर आहे आजूबाजूला पडलेली दुर्वाच होत्या, कारण मंदिरात दुसरं राहणार काय. ते सगळ्या दुर्वा पडलेल्या होत्या, इनी गोळा केल्या, काही चांगल्या होत्या काही निर्माल्यातल्या होत्या, सगळं एकत्र केलं, त्याची एक शेकोटी केली. शेकोटीची ऊब मिळत आहे म्हटल्यानंतर हे गाढवण बैली तिथं आले दोघं जण. नुसतीच ऊब नव्हती मिळत, दुर्वा दिसत होत्या. यांना खाण्याची इच्छा झाली. या दोघांनी तर दुर्वांमध्ये तोंड घालायला सुरुवात केली. एकाच वेळात दोघे जण खायचा सुविषय करतात म्हटल्यानंतर भांडणं होणं गृहित होतं. त्या दोघांची आपापसात भांडणं सुरू झाले, त्यांची टक्कर सुरू झाली. त्या टक्करीत काही दुर्वा उडाल्या, त्यांना मारण्याकरता या चांडाळीने काही दुर्वा हातात घेतल्या, ती त्यांना मारायला सुरुवात करते आणि या सगळ्या दुर्वा मोर्याच्या मूर्तीवर पडल्या, असं कथा आपल्याला सांगते. आणि या दिवशी नेमकी योगायोगाने चतुर्थी होती. या तिघांनी उडवलेल्या दुर्वा मोर्याच्या मूर्तीवर पडल्या, मोर्या प्रसन्न झाला आणि प्रसन्न झालेल्या मोर्यानी या तिघांनी न्यायला विमान पाठवलं, अशी कथा आपल्या समोर येते. अशा अजब वाटणाऱ्या कथा पुराणात जागोजागी आहेत. सगळ्याच पुराणात, केवळ गणेश पुराणाचा विषय नाही सांगत आहे. या कथा का आहेत व्यवस्थित समजून, या कथांच्या मागची भूमिका समजून घ्या. त्या बैलाला माहिती होतं का या दुर्वा आहे, नाहीये. त्याच्या दृष्टीने गवत आहे, खाण्याची वस्तू आहे. गाढवाला माहिती होतं का, प्रश्नच उद्भवत नाही. त्या चांडाळीला तरी समजत होतं का, कारण ती तशा अवस्थेत गेलेली होती, तिलाही कुठल्या प्रकारचं भान नव्हतं. या तिघांनी दुर्वा वाहिल्या, त्या दिवशी चतुर्थी होती, यांची तरी जाणीव होती का, त्याचं उत्तर आहे त्याची जाणीव नव्हती. मग त्यांच्या हातून चुकून त्या दुर्वा मूर्तीवर पडल्या आणि हे तिघजण मुक्त झाले. का कथा सांगायची आहे, कथाकार आपल्याला सांगतायत लक्षात घे, एखाद्या बैलानी एखाद्या गाढवानी माहीत नसताना चुकून वाहिल्या तरी मुक्त होतो. आपण ना बैल आहोत ना गाढव आहोत, आपण शहाणे आहोत. आपण न चुकता न चुकून नाही समजून उमजून वाहणार आहोत, चतुर्थी समजून घेणार आहोत, चतुर्थीच्या दिवशी मोर्याला दुर्वा वाहणार आहोत. मला सांगा, न समजता गाढवानी बैलानी वाहिल्या तर मोर्या त्यांच्यावर प्रसन्न होतो, आपण समजून उमजून चतुर्थीला भगवंताचे नाव घेऊन वाहिली तर मोर्या प्रसन्न होणार नाही का. बस तेवढंच कथेला सांगायचंय. ते न कळत सुद्धा मुक्त होतात, आपण समजून उमजून केल्यावर आपल्या मुक्तीची शाश्वती आपल्या मनामध्ये ठसवण्यासाठी कथा असतात. कथा या अंगाने वाचा म्हणजे मग त्याचा अर्थ आपल्याला नेमकेपणाने कळेल. पुढचा भाग आपल्या समोर येतो. ही कथा सांगितली, स्वाभाविक प्रश्न विचारला शूरसेनानी, दुर्वेचं एवढं महत्व काय आहे, का मोरयाला दुर्वा एवढ्या प्रिय आहेत. त्याच्यावर स्वाभाविक इंद्रांनी पुढची कथा सांगायला सुरुवात केली. यमराजाच्या नगरीमध्ये एक अद्वितीय उत्सव निर्माण झाला होता. त्या उत्सवामध्ये सगळ्या प्रकारच्या अप्सरांना बोलावण्यात आलं होतं. त्या अप्सरांमध्ये एक तिलोत्तमा नावाची अद्वितीय अप्सरा, किती सुंदर नाव आहे, तिलोत्तमा,
तिळ म्हणजे तीळ, जिच्या शरीरातला तीळ तीळ भाग सुद्धा उत्तम आहे ती तिलोत्तमा, अशा प्रकारची ती अप्सरा ती नृत्य करत होती। स्वाभाविक यमराज तिच्या सौंदर्यावर आसक्त झाले, पण अचानक कुठले तरी ऋषी येऊन पोहोचले किंवा काहीतरी मध्ये व्यत्यय आला, यमराज स्खलित झाले। कारण अप्सरा मिळाली नाही, ती हाती लागली नाही, म्हटल्यानंतर यमराज स्खलित झाले। त्यांच्या त्या यमवीर्यापासून एक राक्षस निर्माण झाला। कशाकरता सांगायचे कथा, असं स्खलित होतो का एखादा? त्याचं उत्तर त्याच्या करता नाही। देवता अशा स्खलित होतात का? त्याच्याही साठी नाही। भाव सांगायचे, मनात विकार निर्माण होताना जर संतती निर्माण होणार असेल तर ती संतती विकृतच असणार आहे। हा भाव लक्षात ठेवायचा आहे। विकारशील वृत्तीने जे कार्य करावं ते कार्य राक्षसी होणार आहे। यमराजांच्या शरीरातून निर्माण झालेला हा राक्षस, याला अनला असून असं जगाने म्हटलं, कारण हा आगच ओकत फिरत होता, जिकडे तिकडे आग लावत होता। त्यातला आग लावणे अर्थ समजला की मग आपल्याला त्यातला भाव कळेल, नाही तर असा कुठं राक्षस असतो का? त्याच्या तोंडातून कुठं आग निघत असते का? मायथॉलॉजिकली ह्या ज्या कथा आहेत ना, त्यांचे भाव समजून घ्या। सगळीकडे आग लावणारी व्यक्ती वृत्ती कुणाला बाहेर तर जाऊ द्या, आतमध्ये कोणत्या? याचे उत्तर आहे, आमच्या आतमध्ये जे विकार आहेत त्या विकारांनीच आपल्याला आग लागते। तेवढं जरी समजून घेतलं बाहेरची कथा सोडून देता येईल, असा विकार पसरवणारा तो अनलासुर नावाचा राक्षस तयार झाला। सगळ्या जगाला जाळत सुटला, कोणालाच त्याच्यावर काही उपाय सापडेना। शेवटी सगळे मोरयाला शरण गेले, मोरय अचानक प्रगट झाले सगळ्यांच्या याच्या करता, आणि समोर तो राक्षस दिसला, सगळं जाळत होता, करायचं काय? सगळं मोरयांनी पाहिलं, ताबडतोब उपाय नाही दुसरा, मोरयांनी सोंडीने त्याला उचललं आणि चक्क गिळून टाकलं। पोटात तर गेला, पण लंबोदराचं उदर आहे, त्या लंबोदराच्या उदरामध्ये असंख्य ब्रह्मांड आहेत, यांनी तिथं जाळायला सुरुवात केली। आणि कथा आपल्याला जो पुढचा भाग सांगते तो व्यवस्थित समजून घ्या। कथा सांगते, लंबोदराच्या उदरात ते उदर जाळायला सुरुवात केल्यानंतर मोरयाच्या शरीराचा दाह होऊ लागला। होत नसतं असं कायम लक्षात ठेवा। कथांचं जे पुढचं तात्पर्य सांगायचंय ते समजून घ्या, हे बाकीच्या गोष्टी नुसत्या सांगण्याकरता। कारण मोरयाच्या शरीराचा दाह होण्याचा प्रश्न नाही, मोरया स्वतः अग्निस्वरूप आहे। देवता या सगळ्या तेजस्वरूप असतात, त्यांचा दाह वगैरे काही होत नसतो। ज्या कथा आपल्याला अनेक जागी इकडे तिकडे पसरलेल्या मिळतात ना, की भगवान गणेश खूप दिवस लिहित बसले, मग त्यांच्या शरीराचा दाह होऊ लागला म्हणून त्यांना मातीचा लेप लावला। व्यवस्थित लक्षात ठेवा, या कथा चुकीच्या आहेत, असं नसतं। देवता शरीराचा दाह होत नसतो। पण तुम्ही मला इथं का सांगितलं, त्यांना जे पुढचं सांगायचंय ते महत्वाचं आहे। देवता शरीराचा दाह झाला मोरयाच्या शरीराचा, सगळ्या ऋषींनी त्याच्यावर उपाय केला। काय? सगळ्या ऋषींनी 21-21 दूर्वा मोरयाला समर्पित केल्या। त्याच्याकडे लक्ष वेधायचंय कोणतं? कारण दूर्वा ही उष्णता शामक वनस्पती आहे। तुमचे माझे सगळे ग्रंथ, तुमचे माझ्या सगळ्या उपासना पद्धती ज्या ज्या वनस्पतींचा विचार सांगतात ना, या सगळ्या वनस्पती आयुर्वेदिक स्वरूपातली आहेत, औषधी स्वरूपातली आहेत। दूर्वा जेव्हा अर्पण करायच्या मोरयाला तेव्हा त्या उष्णता शामक आहेत। उपासना तुम्ही जेव्हा करता, साधना जेव्हा करता, शरीरात उष्णता वाढत असते, बाहेर कशी पाडायची? दूर्वांवर चालायला सांगतात, गवतावर चालायला आपल्याकडे सांगतात। ते गवतांवर चालणे जो प्रकार आहे तो आपल्याकडे उपासनेशी जोडला। मोरयाला दूर्वा व्हायच्या, किती व्हायच्या? निदान 21 व्हायच्या। मग त्याच्याकरता हिशोब पुढचा आला नाही, खरं सांगितलं नुसत्या 3 पानांचा। शास्त्रकारांनी त्रिपंच सप्तभी पत्रां युतान दूर्वान कुरांशुवान म्हटलं, 3, 5 किंवा 7, पण आपल्याकडे नियम पडला 3 पानांची असली पाहिजे। कशा करता? तेवढी निवडाई करता वेळ द्यावा लागतो। आता मला सांगा, पूर्वीच्या काळचा विषय, आजच्या काळातला नाही। बाजारात गेली विकत आणल्या मोरयाला वाहिल्या असा प्रकार नव्हता। शेतात जायचं, त्या दूर्वा निवडायच्या, त्या तिथून काढून आणायच्या। मला सांगा, जर मोरयाला व्हायच्या असतील चप्पल घालून निवडाल का? नाही निवडणार। म्हणजे काय कराल? चप्पल काढाल, तिथे उभे राहाल। तेवढा वेळ का होईना? 21 दूर्वा निवडेपर्यंत का होईना? बाकीच्या दूर्वांच्या संगतीत तुम्ही राहाल, तुमच्या शरीरातली उष्णता कमी होते। हा भाव त्याच्यातला आहे। ते सगळे आयुर्वेदिक उपाय मागं पडले आणि आपण केवळ कर्मकांडात अडकलो, म्हणून पुढच्या पंचायती निर्माण झाल्या। आपल्याला दुर्वेची कथा सांगण्यात आली आणि मग स्वाभाविक प्रश्न विचारला की दुर्वेचं महत्व सांगणाऱ्या आणखीन कथा आम्हाला सांगा। वेगवेगळ्या कथा या निमित्ताने सांगत आहेत, शेवटी सगळ्यांमधून दुर्वेचं महात्म्य सांगायचंय। आणि दुर्वेचं महात्म्य सांगत असताना त्या निमित्ताने तुम्ही मोरयाला दुर्वा व्हा हे सांगायचंय। ते व्यवस्थित समजून घेतलं की बाकीच्या कथा आपल्याला बाजूला वेळ पण इथे ठेवल्यात चालतील। पण पुढची कथा आपल्या समोर येते। मिथिला नावाची नगरी होती,
तिथे जनक नावाचे राजे राहत होते, हे पद आहे लक्षात ठेवा. जनक हा एक राजा नाहीये. जसं सीतेच्या वडिलांचं नाव जनक आहे आपल्याला माहिती आहे, नगरीचे नाव मिथिलाच होतं, सीतेच्या वडिलांचं नाव सीरध्वज जनक असं होतं. वेगवेगळे जनक आहे. जनक ही पदवी आहे त्या राजघराण्याची. त्याच्यामध्ये अनेक राजे झाले, त्यातले एक जनक कुणीतरी राजे आहेत. हे जनक विदेही जनक म्हणून त्यांना म्हटलं गेलं. हे राजे येऊन गदीवर आहेत. देवर्षी नारद कधीतरी भेटायला आले. सहज नारदांनी प्रश्न विचारला. साधू संतांना प्रश्न विचारले, त्या राजा साधू वृत्तीचा आहे. साधू संतांना प्रश्न काय विचारणार, काय चाललंय, स्नान संध्या बळी चालली आहे की नाही. यांनी सहज प्रश्न विचारला, काय म्हणते राजा, स्नान संध्या झाली का? राजाच्या डोक्यात अहंकार शिरलेला, म्हणजे मला काय गरज आहे स्नान पूजा करायची, मी प्रत्यक्ष गणेश स्वरूप आहे. आश्चर्य वाटलं देवर्षी नारदांना, म्हणजे एवढा अहंकार, स्वतःला गणेश समजायला लागला. शास्त्रांनी सांगितलेलं आहे तू मोरयाचं रूप आहे, पण ती चिंतनाच्या पातळीवर, अहंकाराच्या नाही ना. याच्या डोक्यात अहंकार शिरलेला आहे, मी गणेश रूप आहे, मला काय कर घशाची गरज आहे, मला स्नानाची आवश्यकता नाही, संधीची गरज नाही, पूजेची गरज नाही, मी नुसता बसलो की मोरया मोरया गजानन गजानन म्हणणार, असं नसतं. व्यवस्थित लक्षात ठेवा. आमचे गुरु महाराज सांगायचे, नुसत्या नावाच्या भरोशावर भजन होत नसतं. उपासना साधना जी आहे ती प्रत्यक्ष करावी लागते. का प्रत्यक्ष करावी लागते? कारण लक्षात ठेवा, जर भोजन प्रत्यक्ष घ्यायचं असेल तर भजन अप्रत्यक्ष चालत नाही. भोजन प्रत्यक्ष आहे, भजनही प्रत्यक्ष आहे. हा ज्या दिवशी समाधी तुमची लागेल भोजनाची आवश्यकता उरणार नाही, त्या दिवशी भजनाची आवश्यकता उरणार नाही. पण जोपर्यंत भोजन प्रत्यक्ष घ्यावं लागतं तोपर्यंत साधना उपासना सगळे नियम प्रत्यक्ष असले पाहिजे. रोजच्या जीवनामध्ये आराधना असली पाहिजे. तो सिद्धांत आपल्या समोर सांगताय, त्याचा भाग आपल्या समोर आला. जनक म्हणून जेव्हा असं म्हटलं, भगवान नारद तिथून उठले, देवर्षी नारद उठले, कैलासावर जाऊन पोहोचले. भगवान गणेश महागणपती रूपामध्ये कैलासावर लीला करत होते. देवर्षी नारद त्यांना जाऊन भेटले, म्हणाले मोरया अशी अशी अडचण झालेली आहे. त्याच्या डोक्यात बसले, मीच या जगाचा पालन करता आहे, मीच राजा आहे, मी या सगळ्या प्रजेला चालवतोय, याचा अर्थ या सगळ्या प्रजारूपी गणांचा मीच पती आहे, मीच गणपती आहे, मला काय गरज आहे बाकी कोणाचं उपासना करायची, स्नान संध्यादी करण्याची, मी माझ्याच आनंदात जगू शकतो. मोरयाला विनंती केली. मोरया म्हणतात ठीक आहे, चला एक वेगळी लीला दाखवायचा विषय आलेला आहे. मोरयाने एका वृद्ध अत्यंत पीडित ब्राह्मणाचं रूप घेतलं, अत्यंत दरिद्री मरतुकडे असा स्वरूपामधला तो ब्राह्मण येऊन उभा राहिला आणि त्याने राजाला विनंती केली, भूक लागली आहे खूप, खायला काहीतरी दे. राजा म्हणतो त्यात काय मोठं आश्चर्य आहे, दारात याचक आलेला आहे, निश्चितपणे खायला मिळेल. त्याला अन्न शाळेमध्ये पाठवण्यात आलं, पाकगृहामध्ये पाठवण्यात आलं, म्हणजे याची जेवणाची सोय करा. याला जेवायला बसवण्यात आलं, याच्यासमोर एका माणसाचं अन्न ठेवलं. आता आधी दिसायला मरतुकड्या अवस्थेतला आहे, खाऊन खाऊन किती खाणार, या हिशोबात एक अन्न ठेवलं, याने एका माणसाचं अन्न संपवलं, म्हणजे आणखीन वाढ, दोन तीन माणसांचं वाढलं, याने तेही संपवलं, 10-20 लोकांचं वाढलं, याने तेही संपवलं. आता येऊन बसलेला लंबोदर आहे, त्याला काय फरक पडतोय किती वाढलं तरी, 100, 1000, 5000, 10000 वाटते तेवढं अन्न वाढलं, याने सगळं खाऊन मोकळं केलं, राजवाड्यातला अन्न भांडार संपलं, याची भूक शिल्लकच. हा म्हणतोय राजा काहीतरी खायला दे. राजा म्हणतो आश्चर्य वाटलं, कारण पहिल्यांदा जसं हे पाहिलं तसं त्या सगळ्या सेवकांनी आपल्या वरच्यावरच्या अधिकाऱ्यांना सांगितली, बातमी राजापर्यंत जाऊन पोहोचली, राजा स्वतः येऊन उभा राहिला. यांनी सगळं पाहिलं ते प्रत्यक्ष खाताना त्याला हजारो लोकांचं अन्न खाऊन जातोय आणि तरी म्हणतोय राजा माझी भूक शिल्लक आहे. राजा म्हणतो उरलंच नाही काही, कोठार सगळे रिकामे झाले, आता काय खाऊ घालायचं, याला कोरड धान्य दिलं यांनी तेही खाऊन मोकळा झाला, आता काहीच उरलं नाही राजाजवळ. राजाचा हतबल अवस्था झाली, हा जिकडं तिकडं मागत फिरला गावोगाव, राजाची इज्जत मातीत घालत सगळीकडे ओरडत फिरला. राजा काही माझं पोट भरू शकत नाही, तुम्ही माझं पोट भरता का? जिकडे तिकडे फिरतायत, प्रत्येकाच्या घरी मागतायत. आधीच राजाच्या लोकांनी सगळ्यांच्या घरचं आणलं होतं, लोकही संतापले होते, म्हणजे कोण आता दुष्काळी घेऊन आलाय, कुठून आलाय माहित नाही, सगळ्यांच्या घरात खाऊन मोकळा होतोय, होशी कशाने तृप्त, लोक त्याला हाकालताय. राजाची सगळी इच्छा पूर्ण नष्ट झाली, आपला गर्व सगळा नष्ट झाला, आता काय करायचं. राजा मागत चाललाय त्याच्या, कुठे जातो हा ब्राह्मण नेमका, होतं काय ते तर पाहू. राजा त्याच्या मागून मागून निघाला. महर्षी जाऊन पोहोचले. एका गावाच्या बाहेर एक झोपडी होती, त्या झोपडीमध्ये दोन माणसं राहत होते, त्रिशिरा आणि विरोचन नावाचे. हे दोघं जण दंपती तिथे राहत आहेत. यांच्या घरी जाऊन पोहोचले. दोघे गणेश भक्त आहेत.
मोरया तिथं जाऊन पोहोचले त्या ब्राह्मण रूपातले. राजा जनक आणि त्याची सगळी फौज मागून येतीये, लोक सगळे मागून येत आहेत आणि स्वाभाविक त्या नगरीत जाऊन त्या ब्राह्मणाच्या घरी जाऊन पोहोचल्यानंतर त्या त्रिशिरा आणि विरोचनाच्या घरी जाऊन पोहोचल्यानंतर मोरया म्हणतोय भूक लागली काहीतरी द्या मला तृप्त करण्याचा मार्ग काहीतरी मार्ग सांगा. हे दोघं म्हणाले आमच्या जवळ खायची अवस्था सगळी नाहीये, आमच्या जवळ सकाळी खाल्लं तर संध्याकाळी काय याची पंचायत आहे, पण आम्ही गृहस्थाश्रमी आहोत दारात आलेला याच्यात वापस नाही जायचा. कोणीतरी अद्वितीय आहेस तू, कारण सगळी कथा ऐकली होती. म्हणजे ठीक आहे एकच उपाय करतो, सगळ्या जगातलं अन्न ज्या दुर्वेच्या भरोशावर चालतं ना त्या दोन दुर्वा आहेत घरामध्ये, यात आम्ही तुला विश्वातलं सगळ्या अन्नाचा विचार करून तुझ्या हातावर ठेवतो. मोरयाच्या हातावर दोन दुर्वा ठेवल्या, मोरयाने दोन दुर्वा खाल्ल्या आणि तृप्तीचा ढेकर दिला. कथा लक्षात घ्या, कथेतल्या बाकीच्या भागांना सोडून द्या, कथा आपल्याला समजून घ्यायची आहे. बाकी तुम्ही वाटेल ते सगळं मोरयाला दिलं तरी लक्षात ठेवा ते त्याच्याच कृपेनी मिळालेलं असतं, त्याचं त्याला काय कौतुक दाखवता. लोक त्याच्यासमोर सोन्याचे भांडे चांदीचे भांडे दागिने या सगळ्याचं कौतुक द्यावं ते मंदिरात, त्याच्याबद्दल तर नाही दानाबद्दल नाही म्हणतोय मी आत्ता. मला सांगायचंय या सगळ्यांनी नाही मोरया प्रसन्न होऊन मोरयाला त्या त्रिशिरा आणि विरोचनांनी जो भाव अर्पण केला आणि त्या भावानी ज्या दुर्वा अर्पण केल्या त्या दुर्वांनी मोरया प्रसन्न होतो. तशा दुर्वा आपण जेव्हा मोरयाला अर्पण करू तेव्हा आपल्याला मोरया प्रसन्न होईल, हे सांगत कथा थांबते. बाकीचं उद्याच्या भागात, तोपर्यंत जय गजानन.